नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो. मित्रांनो, झालं असं, माझा मित्र एकदा त्याची जवळ आणि घरासमोर राहणारी मैत्रीण कोमल तिला घेऊन तो तालुक्याच्या ठिकाणी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी गेला होता. येताना खूप उशीर झाला आणि संध्याकाळ झाली. तसं गावाला यायला दुसरं काही वाहन नसायचं, मग गाडीवरच जाणं येणं असायचं. त्यावेळेस मात्र संध्याकाळी उशीर झाल्यावर रस्त्यातूनच येत होता. त्यावेळेस मात्र रस्त्यात पाऊस चालू झाला आणि कुठे जाता पण येत नव्हतं. त्यावेळेस त्याने एका ठिकाणी आडोसा पाहिला, तिथे कोणी नव्हतं राहत. तो कोमलला तिथे घेऊन गेला आणि बोलता बोलता विषय कसा वाढत गेला आणि त्याने कोमलला त्या दिवशी मग चांगलाच आनंद देऊन कसं सुख दिलं आणि कसं तिला एक वेगळाच समाधान दिलं तीच कथा त्याने मला सांगितली होती. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला अजून आपल्या लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. चला तर ही कथा त्याच्याच तोंडातून सांगते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पंकज आहे. तसं म्हणायला गेलं तर मी एका ठिकाणी आमच्या गावातीलच दुकानामध्ये काम करायचो आणि तसा मला पगार चांगला होता, कारण की माझ्या घरचं पण एवढं घरी चांगलं होतं, त्यामुळे माझा पगार तसा शिल्लक राहत असायचा. मी अजून काही दिवसापूर्वीच इकडे आलो होतो. त्याच्या आधी मी माझ्या असलेल्या मामाच्या गावी राहायचो आणि तिकडेच मी मोठा झालो. आता माझं लग्नाचं वय असल्यामुळे माझ्या घरच्यांनी मला इकडे पाठवलं होतं. इकडे आमची स्वतःची शेती वगैरे होती. आई वडील शेतीमधलं सगळं पाहत असायचे आणि त्यामुळे मला एवढी काही काळजी करण्यासारखं नव्हतं आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. त्याच्यात आमच्या समोरच राहणारी कोमल मला पहिल्यापासून खूपच आवडायची. आमच्या घरचे तिच्या घरी जाणं येणं तर असायचंच, मात्र कधी काळी कामानिमित्त ती पण आमच्या घरी येत असायची. मग आलं की तासभर, कधी कधी दिवसभर गप्पा रंगायच्या इकडचे तिकडचे. तसं माझी ओळख अगदी काही महिन्यांपूर्वीचीच होती. मला तर ती खूपच आवडायची, मात्र तिला मी आवडत होतो का नव्हतो हे माहीत नव्हतं. ती अगदी साधी आणि सरळ दिसायला खूपच देखणी होती. माझे इकडं कोणी एवढे मित्र पण नव्हते आणि जास्त कोणी ओळखी पण माझ्या नव्हत्या, त्यामुळे मी एवढं काही घरातून बाहेर जायचो नाही आणि गेलो तर लगेच यायचो. मला काही बाहेर करमतच नसायचं. कोणी मित्र नसल्यामुळे मला खूपच कंटाळा यायचा. आमच्या घरातले सतत मला म्हणायचे, बाहेर जा, फिर, मित्रांसोबत ओळखी वगैरे कर. मात्र मला पण तसं काही करायचं नव्हतं. आता लग्नाचं वय असल्यामुळे घरचे पाहुणे रावळे तर बघतच होते. मात्र झालं असं की खरेदी करायला कोमलला जायचं होतं आणि आमच्या गावात तसं कपड्याचं दुकान नाही, खूपच खेडेगाव आहे. आणि त्यामुळे ती म्हटली मला तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे, मात्र गाडी नाही, माझं पण तिकडेच काम होतं. आणि त्यामुळे मी म्हटलं मी जाणारच आहे तिकडे, मात्र आज नाही उद्या. त्यावेळेस ती म्हटली बरं चालतं आहे, तसं काही नाही, उद्या जाऊया. मग दिवसभर बसली होती, मात्र मला अर्जंट फोन आला आणि आजच यावं लागतं आहे. आता दुपारचे 3-3:30 झाले होते. इथून तालुक्या अगदी 20 किलोमीटर असेल आणि तिथून यायचं. त्यावेळेस ती म्हटली अरे असू दे ना, त्याला काय 3 वाजल्या तरी येईन आपण 5-6 वाजेपर्यंत. आमच्या घरातले म्हणत होते आता आभाळ पण आलं आहे आणि पावसाचं वातावरण आहे. त्यावेळेस ती म्हटली अगं नुसतं ही आभाळ दिसते, नाही पाऊस वगैरे येत आणि उद्याही असं मला काम आहे, उद्या पण नाही मला जमायचं. त्यामुळे मग आता आहेस तू जाणार आहेस तिकडे तर मला नाही. त्यावेळेस मी म्हटलं बरं ठीक आहे, जाऊया आपण सोबत, तू तुझं उरकून बस, मग दोघं सोबतच आपण तिकडे जाऊया. त्यावेळेस ती म्हटली हो मी आत्ताच तयार होऊन येते, तुझं पण उरक. मी म्हटलं हां, मग काय, माझ्याजवळचे थोडेफार पैसे होते मी ते घेतले आणि थोडंसं माझं मित्राकडे काम होतं, खूप दिवसातून मी त्याला भेटणार होतो आणि त्यामुळे मी पण चांगलंच तयार झालं होतो. त्याचं राहिलेलं थोडंसं माझ्याकडे वस्तू होत्या त्या मी घेतल्या आणि मी तिला आवाज दिला. कोमल रोजच्यापेक्षा आज खूपच सुंदर दिसत होती, कारण की तिने माझ्या आवडीचा असा ड्रेस घातला होता आणि त्याच्यामध्ये तिचं सौंदर्य अगदीच खुलून दिसत होतं. मी तर तिला पाहताशाने नुसतंच टकलावून पाहत बसलो आणि मी कुठल्या भानात होतो हेच मला समजलं नाही. ती आली आणि म्हटली अरे लक्ष कुठं आहे, चल ना. मी म्हटलं हो हो चल. ती माझ्या बाजूला बसली आणि मी गाडीत चालवू लागलो. घरातले म्हटले लवकर या आणि फोन चालूच ठेव, नाहीतर आम्ही फोन करायचो. त्यावेळेस तिचा निरोप घेऊन मी
तिला घेऊन आलो. तसे गावातले काही तरुण मुलं आणि काही लोक नुसते टक लावून पाहू लागले की ह्याच्यासोबत कशी. मात्र मी सगळ्यासमोर ऐटीत आलो, रस्त्यातून येतच होतो. मग इकडचे तिकडचे विषय रंगले आणि त्यावेळेस ती म्हटली की मी म्हटलं तुझ्याकडे पैसे आहेत का, नसले तर मी देतो पैसे. त्यावेळेस ती म्हटली नको नको, आहेत माझ्याजवळ मी ठेवलेले पैसे. त्यावेळेस मी म्हटलं का माझ्याजवळचे घ्यायचे नाही का. त्यावेळेस मी तिला म्हटलं की माझ्या आवडीचा मी तुला एखादा ड्रेस घेईन, घालशील का. ती म्हटली तू जर देत असेल एवढ्या प्रेमानं तर मी नाही म्हणेन का. मग काय, मी खूप तिला बोललो आणि असं दावण्याचा मी प्रयत्न केला मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही सगळी खरेदी केली आणि माझ्या आवडीचा ड्रेस तिला पण खूपच आवडला. मी तिला गिफ्ट दिलं आणि माझी आठवण ठेव म्हटलं. माझ्याकडून एक छोटीशी भेट तुला, तिला खूपच आनंद झाला. मग काय, मी माझ्या मित्राला भेटायला गेलो आणि त्याच्यातच अर्धा एक तास गेला. तोपर्यंत ती तिथेच थांबली होती. म्हटली अरे किती उशीर झालं, मी तुझी वाट पाहते. मला वाटलं गेला की काय, त्याच्यातच माझ्याकडे मोबाईल नाही, असं ती मला म्हटली. मी म्हटलं झाले आता चल, आता संध्याकाळचे 5-6 वाजत आले, तुला खूप भूक लागली असेल, आपण तरी काहीतरी खाऊ तुझ्या आवडीचं. त्यावेळेस ती म्हटली पर. आम्ही तिथेच असलेल्या साईडच्या गाड्यावर दोघांनी पाणीपुरी खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला निघलो. पावसाचं वातावरण झालं तर पण आम्हाला वाटलं नाही की पाऊस येईल. जसंजसं पुढं जात होतो अजूनच पाऊस वाढला. मग एका ठिकाणी थांबलो. आजूबाजूला सगळी सुनसान होतं. रस्ता पण एकलटाच होता कारण की गावाकडे जास्त काही रस्त्याला वर्दळ नसते. एखादं कधी वाहन जातं येतं. मग आम्ही एका झाडाखाली थांबलो आणि तिकडे आड बघलं. आम्हाला दिसलं की एक जुनं घर आहे. मी म्हटलं तिकडे चल, जास्त पाऊस आला तर आपण भिजून जाऊ. त्यावेळेस ती म्हटली बर चालतंय. आम्ही गेलो तर तिकडे कोण सुद्धा नव्हतं. तिथेच बाहेरच्या असलेल्या आम्ही सोफ्यामध्ये वरांड्यामध्ये थांबलो आणि खूप वेळ भिजून गेलो होतो. ती चिंब भिजण्यामुळे खूप सुंदर दिसत होती. त्यावेळेस मी तिला म्हटलं तू खूप सुंदर दिसते, एक तुला विचारू का. ती म्हटली हां बोल ना, तुला मी आवडतो का. त्यावेळेस ती काहीच बोलली नाही. त्यावेळेस मला वाटलं की मी तिला आवडतच नसेल त्यामुळे ती काही बोलली नाही. त्यावेळेस मात्र ती म्हटली हो, पहिल्यांदा पाहिलेलं त्यावेळेसच माझं मन तुझ्यावर आलं होतं आणि मला पण तू आवडतो. तुला मी आवडते का नाही माहीत नाही, मात्र तू स्वतः खूप चांगल्या मनाचं आहे. आता दोघांनी आपण लग्न करूया असं मी तिला म्हटलं. त्यावेळेस ती हसायला लागली आणि म्हटली नाही रे, तसं काही मी विचार केला नाही लग्नाचा. मग मी ह्याच्यावर जास्त काही बोललोच नाही. मी खूप वेळ शांत होतो. मग काय, मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि मी तिला जवळ घेतलं आणि मी झालो ना चालो. माझी करण्याची पद्धत पाहून ती मला थांबवत पण नव्हती. तिला पण तेच पाहिजे होतं आणि आमच्या दोघांचं ते वयच होतं. आता आमचं जरी लग्न झालं नसलं तरी लग्न होईलच काही दिवसात हे मात्र नक्की होतं. मी आता तिला सुख देऊ लागलो. ती म्हटली बापरे, तुझी करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी आहे. मात्र मला खूपच सुख भेटू लागलं. मी म्हटलं की अजून तर काहीच नाही, इथून पुढे रोजच मी तुला आनंद देणार आहे. त्यावेळेस ती म्हटली हो, तू चांगले चांगले गिफ्ट देतो म्हणून आज मी तुलाच माझी देणार आहे. आणि मग काय, मी दिला बसून आणि देऊ लागलो तिला सुख. माझी करण्याची पद्धत तिला खूपच आवडली. खरंच रे, तू जे केलं ते आजपर्यंत कोणीच मला असा आनंद दिला नाही. मग काय, चांगलाच आता रात्र झाली होती. आम्ही खूप वेळ तिथे होतो. शेवटी आम्ही शांत झालो आणि मी तिला घरी सोडलं. मात्र तिथून पुढे जेव्हा जेव्हा आम्हाला एकांत भेटायचा त्यावेळेस मी त्या कोमला आनंद द्यायचो आणि चांगली चांगली खरेदी करून द्यायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.